नागपुरात हत्येच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असली तरी यात आता एक आश्चर्यजनक हत्येचा प्रकार उघडकीस आलाय, ज्यामध्ये एका इसमाने स्वतःच्याच मुलाची हत्या केली आहे. याबाबत कोराडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपी वडिलांना अटक केली आहे. तर पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. रविवारला दुपारी 3 वाजेच्या सुमारास एका इसमाने स्वतःच्याच मुलाला मारले असल्याची घटना घडली आहे. त्या इसमाने गळा आवळून मुलाची हत्या केली आहे. तर हत्या करताच तो आपल्या 12 वर्षीय मुलीला घेऊन घरून निघून गेला. तसेच आत्महत्या असल्याचे दाखवत त्यांनी पोलिसांना बोलावले. कोराडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता मृतदेहाचं घटनास्थळ संशयास्पद आढळून आल्याने पोलिसांनी तपास केला. तर वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचे कबूल केले. परंतु हत्येचे कारण अतिशय आश्चर्यजनक आहे. मुलाची आई त्याला सोडून गेली होती, तर मुलगा हा दिवसभर गावात उन्हाळक्या करायचा. तसेच वडिलांनी सांगितलेली काम न ऐकल्याने त्याला मारल्याचे वडिलांनी सांगितले. याबाबत कोराडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीस अटक केली आहे. रविवारी 22 तारखेला रात्री 9 सुमारास पोलीस स्टेशन कोराडी इथे फोनद्वारे माहिती मिळाली की सुरादेवी कोराडी पोलीस स्टेशन सुरादेवी कोराडीच्या मंदिरानंतर गाव आहे ते सुरादी गावात एका 10 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळाल्यावरून कोराडी पोलीस स्टेशनचे कोणी बेजळकर साहेबांनी स्टाफ तिथे गेले असता एक संतलाल मडावी नावाचं इसम तिथे राहतो, त्याचं झोपडं होतं रोडच्या कडेलाच. त्या झोपड्यामध्ये 10 वर्षाचा मुलगा त्याचा गुलशन मडावी नावाचा मुलगा मृत अवस्थेत घरात ते दरवाजाजवळ मिळून आला. परिस्थिती थोडी संशयास्पद वाटत होती, तरी ते असं देखावा निर्माण करण्यात आला होता की या मुलांनी छोट्या मुलांनी फाशी घेतली असावी, परंतु ते संशयास्पद वाटत असल्याने त्यावेळेस तेथील सध्या त्या मुलाची बॉडी वगैरे पंचनामा करून मे हॉस्पिटल येथे पाठवण्यात आली. नंतर त्या घरात संतलाल मडावी हा तिथे एक मजूर माणूस आहे, तो भंगाराच्या दुकानात काम करतो आणि चाकू सूर्याला धार लावायचं काम करत असतो आणि दारूचा व्यसन देणं असं माहीत पडलं. आणि दोन्ही मुलांना त्याला एक 12 वर्षाची मुलगी पण होती, दोन्ही मुलांना सतत मारत असतो अशी ही पण माहिती मिळाली. त्यामुळे आम्हाला ते संशयास्पद वाटत होतं. त्यानंतर त्या संतलाल मडावी यास विचारपूस करण्यात आली. तो काही सांगत नव्हता, आम्ही तर म्हणजे मी माझ्या मुलीसह माधुला येथे पाहुण्यांना आणायसाठी आलो होतो असं सांगत होता आणि नशेमध्ये होता तो, त्यामुळे आपण रात्री त्याला जास्त काही विचारपूस केली नाही. परंतु काल सकाळी जेव्हा त्याला विचारपूस केली आणि त्या त्याच्या मुलीला विचारपूस करण्यात आली तेव्हा असं लक्षात आलं की हे वडिलांनी त्या मुलाला मारलेलं आहे. नंतर वडील ते आरोपी संतलाल मडावी आपण त्याला पण पश्चाताप झाला, तो पण कबूल झाला की मी नशेमध्ये माझ्या मुलाला मी काम सांगितलेलं ऐकलं नाही म्हणून मारलं, पण त्या रागाच्या भरात मी दोरीने गळा आवळला होता. मरण पावल्यानंतर मी त्या मुलाला असं घरात ठेवून मुलीसोबत माधुरीला आलो होतो. आरोपीच्या कबुलीजवळून आणि तिथे शेजारी पाजारी येणं विचारलं त्यावरून त्या मुलाच्या काकीची रिपोर्ट घेऊन कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध यापूर्वी गुन्हे तर रेकॉर्ड काही मिळून आलं नाही, परंतु याची पत्नी याला जवळपास 8-9 वर्षापूर्वी त्याला सोडून गेलेली होती, याने दोन्ही मुलांचा सांभाळ केलेला आहे एवढी माहिती आहे. फक्त दारूच्या व्यसनाधीन होता एवढं गावातले लोक सांगतात. रविवारी आहे ना, ते साधारणतः दुपारी 3 वाजेची घटना आहे. त्याने 3 वाजता आपल्या मुलाला मारलं आणि 12 वर्षाच्या मुलीला घेऊन तो माधुऱ्यात चालला गेला. त्याच्यानंतर 5 तासानंतर तो परत आला आणि बनाव केला की बाबा मुलगा शोधा. नंतर मुलीला त्याने घराचा दरवाजा उघडायला सांगितला. मग स्थानिक कोराडी पोलिसांनी त्याला बरेच प्रयत्न केले विचारायचे की बाबा कसं झालं काय झालं, पण तो बाध्य येत नव्हता. इवन SCP साहेब यांनी पण त्याला खूप विचारपूस केली, आमच्या युनिटवाल्यांनी पण विचारपूस केली. मग मी काल जेव्हा घटनास्थळाला भेट दिली, खूप बारकाईने निरीक्षण केलं, तर माझ्या असं लक्षात आलं जो घराचा दरवाजा आहे त्याला तुम्ही बाहेरून आतल्या बाजूची कडी लावू शकता किंवा काठी लावू शकता. नंतर असं लक्षात आलं की त्या जी मुलगी सांगत होती की बॉडी इथं पडलेली आहे, तर एकतर बॉडी आत्महत्या केलेली असा बनाव दाखवलेला, आत्महत्या केली तर ते दोरी तुटत नाही, तुटली तरी गळ्यात राहतेच. तर असं 2-3 मुद्दे माझ्या लक्षात आले की हे तर बनाव आहे असं वाटलं. मग पोलीस स्टेशनला परत आलो, त्याला खूप प्रश्न विचारले.
आणि मग शेवटी त्याने माझ्याजवळ कबुली दिली की हो साहेब मी केलेलं आहे. त्याला कारण विचारलं तर 5-6 वर्षापूर्वी त्याची बायको चालली गेलेली आहे आणि ह्या दोघं लहान लहान मुलांचा सांभाळ तोच करत होता. तर त्याचं म्हणणं होतं की हा मुलगा ऐकत नव्हता बाबा, गाणं गावात उन्हाळक्या करत फिरायचा, मग गाववाले मला बोलायचे, शिव्या द्यायचे, मग मला गुस्सा आला. काल पण त्याला काम सांगितलं म्हणे मी की कपडे धू पाणी आण, ऐकलं नाही. तर त्या गुस्स्यामध्ये मी त्या दोरीने त्याचा गळा आवडला आणि बळी टाकून चाललं गेलो. अशा प्रकारे मी तो उघडकीस आणला आहे. गुन्हा दरवाजा खोली तो दिखा उसका पैर, तो इनने फिर हिला के देखी तो नहीं उठा वो, तो इनने पानी डाली उसकी मुंडी में, नहीं उठा फिर भी. तो इसने अपने पापा को बोली कि गबरू उठ रहा नहीं है. बोली गबरू नहीं उठ रहा बोले तो उसने बोला ठीक है. बोले उठा के उसने दरवाजे के बाहर लाया तो बोले कैसा हो गया करके, तो मैं घबरा गई. तो फिर मैंने मोबाइल का चार्ज जलाई तो उसने देखा तो क्या बोलता है, नहीं बोले ये तो मेला बोलते गेला, ऐसे बोलने लगा. हमारी जान घबरा गई तो हम रोने लगे. हम तो हमारे हाथ में थैले ही था सर, हम आए थे तो 10 साल की होंगी सर. मम्मी चली गई, मम्मी भाग गई. हम पहली बार आए थे सर, उनको वो लड़का को मैंने पहली बार देखी. VKB न्यूज साठी कैमरा पर्सन रोशन बोकड़े सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट.